नमस्कार मंडळी, मिसेस केओ मध्ये आपलं स्वागत आहे. खाताय ना, खायलाच पाहिजे. आज आपण बघणार आहोत बोंबलाचा पारंपरिक झणझणीत रस्सा. आता आपण बघूया बोंबील कसे साफ करायचे. त्याचं पोट वगैरे व्यवस्थित साफ करून घ्यायचं, अगदी हातानेही करता येतं. त्याचे पंख वगैरे काढून घ्यायचे आहेत आणि आपण त्याचे आपल्याला जसं हवं तसं 3 किंवा 4 तुकडे करून घ्यायचे. आपल्या झणझणीत रश्श्यासाठी लागणारे साहित्य आहे कापलेले ताजे बोंबील, लसण, कोथिंबीर, कापलेल्या मिरच्या, मीठ, तेल, कोकम आणि हे आहे तांदळाचे पीठ, ज्याने आपल्या रश्श्याला घट्टपणा येतो, ज्याला कोळीमध्ये आपण कणी म्हणतो. केओची हळद आहे, केओचा काश्मीरी पावडर आहे, केओचा कोळी मसाला आहे, केओची जिंजर गार्लिक पेस्ट आहे. चला तर आपण बोंबलाच्या झणझणीत रश्श्याला सुरुवात करूया. सर्वप्रथम आपण तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, आता आपण त्याच्यात ठेसलेला लसूण टाकूया. त्यामध्ये आपण आता केओची जिंजर गार्लिक आलं लसणाची पेस्ट पण टाकूया. कापलेल्या मिरच्या पण टाकूया त्याच्यात. आणि फ्लेम थोडा कमी करूया जेणेकरून आपला लसूण जळणार नाही. आता आपण केओचा कोळी मसाला टाकूया. आपल्याला जसा तिखटपणा हवा आहे त्याप्रमाणे कमी जास्त टाकूया. आमच्याप्रमाणे आम्ही 2 चमचे टाकतो, त्याप्रमाणे मी टाकते. केओची काश्मीरी पावडर टाकूया थोडी. केओची हळद टाकूया थोडीशी आणि त्याला आपण परतवून घेऊया. आपला मसाला शिजत आल्यावर त्यात 1/2 ग्लास पाणी घालून घेऊया. आता उकळी यायला सुरुवात झालेली आहे, त्याच्यात आपण कापलेले ताजे बोंबील टाकूया. बोंबलात स्वतःच पाण्याचं प्रमाण असतं, त्यामुळे पाणी घेताना पण आपल्याला जेवढा रस्सा हवा आहे तेवढंच घ्यायचं आहे. यात आता चवीपुरता मीठ टाकूया थोडंसं. आणि आपल्या रश्श्याला मस्तपैकी घट्टपणा येण्यासाठी आपण हे जे तांदळाचं पीठ आहे त्याच्यात पाणी घेऊन त्याच्यात टाकूया. त्याला आम्ही कणी म्हणतो. बोंबील आता शिजत आलेले आहेत तर त्याच्यात आपण कोकम टाकूया आंबटपणासाठी. याच्या जागी आपण चिंचेचा पोळही टाकू शकतो ज्याने आपला आंबटपणा येतो. आता त्याला कोथिंबीर परतवून आपण आपला गॅस बंद करूया. तर ही होती झणझणीत बोंबील रस्साची रेसिपी. चला तर मंडळी, आपल्यासाठी तयार आहे अस्सल झणझणीत पारंपरिक बोंबील रस्सा.